जय जय रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकांचे 100 भाग काल पूर्ण झाल्यानंतर आज पुढच्या भागांकडे आपण वळतो। अजून 100 पार करायची आहे आणि त्याच्याही पुढे जायचं आहे, त्यामुळे अजून 20 भागांच्या पुढे तरी आपण नक्कीच वारंवार भेटीला येणार आहोत। तांत्रिक दोषांना दूर करत, काही वेगळे प्रयोग करत हे आपल्या समोर घेऊन येतो आहे। मित्र हो, त्यासोबत आणखी एक मला मुद्दा मांडायचा आहे, काय वाटतं ते नक्की सांगा। अनालायझरचं या विषयावरचं एक स्वतंत्र चॅनल असावं का असं डोक्यात आहे, त्याबाबतही आपलं मत आपण नक्की कळवा। आजच्या श्लोकांच्याकडे आपण वळूया। कधी कधी गमतीमध्ये आपण असं म्हणत असतो, राम या शब्दाचं उलट करा मरा होतं। रामाच्या उलट केलं तर मरा होऊन जातं आणि या राम रामचा घोष अन्य कोणत्या विषयामध्ये आपण अडकलो की तो मरा मरा भासू लागतो। रामावरचं ध्यान हटलं की त्याचा जप मरा मरा असा होऊ लागतो, अगदी वस्तुस्थिती आहे। समर्थ म्हणतात, राम नाम ज्याला आठवत नाही आवडत नाही अथवा जो रामनामाला वर्ज्य समजतो त्याला यम यातना सहन कराव्या लागतात, नरक यातना सहन कराव्या लागतात, नरकाची दुःख भोगावी लागतात। तुम्ही रामनामाची साथ सोडली की नरक तुमच्या वाट्याला आलाच म्हणून समजा। इतकं रामनामाचं महत्व आहे। विवेकाची कास धरणं आवश्यक आहे। विवेक म्हणजे काय? सार आणि असार काय आहे, सद आणि असद काय आहे। सद असद करणारी बुद्धी, सार असार करणारी बुद्धी, चांगलं वाईट करणारी बुद्धी, याविषयीचा विचार आपल्या मनामध्ये असलाच पाहिजे रामनामाच्या समवेत। आणि रामनाम आलं मनात की आपोआप, नुसतं रामनाम घेऊन नाही जमत। मी मगाशी म्हटलं की राम 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 असं आपण म्हणत जातो, तेव्हा त्याचं दुसरीकडे लक्ष हटल्याबरोबर मरा 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 सुद्धा व्हायला लागतं। तसं रामनामाची गोडी अनुभवायची असेल तर चित्त सुद्धा रामाच्या ठाई असलं पाहिजे, विवेक बुद्धी जागी असली पाहिजे, परद्रव्य आणि परकांता याच्याविषयी आपल्या मनात यत्किंचितही लोभ असता कामा नाहीये हे ज्याला समजलं, नुसतं बोलणं नाही तर कृती असली पाहिजे हे ज्याला समजलं, त्यालाच रामनामाचा खराखुरा लाभ होत असतो। हेच ऐकूया काळेंच्या सुमधूर बासरीसह वर्षा जोशींच्या आवाजात। जय जय रघुवीर समर्थ। जयानावडे नाम त्यायमजाची विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे, अतिलीनता सर्वभावे स्वभावे, जना सज्जना लागे संतोष वावे, देहे कारणी सर्वलावी तजावे, सगुणी अति आदरेसी भजावे, सांडी जीवी करावी,
ते लाजविते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे विवेके क्रिया आपुली पालटावे अति आदरे शुद्ध क्रिया धरावे जनी बोलण्या सारिखे चाल वावा मना कल्पना सोडी संसार